सध्या मुंबईमध्ये धनगर समाजाच्या मोर्चाचा जो कार्यक्रम सुरू आहे त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस बोलतात, थेट जाऊयात. खरं म्हणजे कुठलंही बजेट जर आपण बघितलं तर पहिल्यांदा त्या बजेटमध्ये ज्या काही घोषणा असतात त्यातल्या ज्या गोष्टीचे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल असतात त्याची किंमत मेन्शन केली असते. ज्याचे अप्रुव्हल नसतात त्याला कॅबिनेट मान्यता देते, हाऊस मान्यता देते आणि मग त्याचे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल आपण घेत असतो. त्यामुळे एक आता ज्यावेळेस या बजेटच्या विरोधात बोलायला काही उरलं नाही तर एक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न आहे की हे तर नुसतं भाषण आहे, हा पैसा येणार कुठं आहे हा दाखवला नाही आहे. काही काळजी करू नका, ज्यावेळेस मी बजेट बनवतो सगळ्या गोष्टीचा विचार करतो. मी ज्यावेळेस 50,000 कोटी रुपयाच्या नागपूर मुंबई एक्सप्रेस वेची घोषणा केली होती हेच सगळे विरोधक होते. काय म्हणायचे, अरे अख्ख्या महाराष्ट्राला वर्षाला 8,000 कोटी रुपये खर्च करतो आणि एका रोड करताय 50,000 कोटी रुपये या ठिकाणी सांगून राहिले आणि कशाच्या भरोशावर हा रोड होईल, या रोडच्या अॅक्विजिशनला 10,000 कोटी रुपये कुठनं येतील. मी त्यांना सांगितलं काळजी करू नका, विचारपूर्वक केला आहे हा रोड आम्ही करून दाखवू आणि माननीय एकनाथराव शिंदेजीनी आणि मी हा 50,000 कोटीचा रोड करून दाखवला. याचा 520 किलोमीटरचा टप्पा उद्घाटन झाला, उरलेला आता 150 किलोमीटरचा टप्पा येत्या 6 महिन्यामध्ये आम्ही उद्घाटित करू. आणि 50,000 कोटी रुपयाचा नुसता रस्ता केला असं नाही तर आता हा रस्ता झाला. मी तुम्हाला दाव्यानं सांगतो की येत्या 2 ते 3 वर्षामध्ये हा रस्ता आम्ही मॉनिटाईज करू आणि ज्यावेळेस मॉनिटाईज करू 50,000 कोटी रुपये त्या रस्त्यातनं आम्हाला मिळतील, त्याचं पूर्ण कर्ज आमचं फिटलं जाईल. शेवटी निधी उभा करणं हे देखील एक स्किल आहे. आणि आज सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे, केंद्र सरकार आमच्या पाठीशी आहे, माननीय मोदी साहेब पाठीशी आहे. आज एवढ्या योजना आपण घोषित केल्या त्या का करू शकलो, कारण गरिबांकरता मोदी साहेबांनी योजना केल्याच आहेत, त्या योजनांमध्ये भर घालायची आहे. आज प्रधानमंत्री आवास योजनेतनं आपल्याला 5 लाख घर मिळत आहेत, आपल्याला त्याच्यात भर घालायची आहे, त्यामुळे त्याच्यात भर घालण्याच्या योजना आम्ही तयार केल्या आहे. आज आमचे आदिवासी पाडे असतील, आमचे बंजारा तांडे असतील, आमच्या धनगर वस्त्या असतील, इथपर्यंत रस्ता नेण्याचा विचार का झाला नाही. आज आम्ही विकासाच्या गोष्टी करतो, आम्ही म्हणतो की त्या ठिकाणी शिक्षण नाही आरोग्य नाही. शिक्षण आणि आरोग्य कुठे पोहोचतं, जिथे जायला रस्ता असतो. ज्यावेळी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना माननीय अटल बिहारी वाजपेयीजींनी घोषित केली आणि सांगितलं 5 लाख गावांना रस्ता नेणार, त्यावेळी अटलजींचं भाषण होतं, अटलजी असं म्हणाले की गावाला ज्यावेळेस रस्ता जातो त्यावेळेस त्या रस्त्याने गावामध्ये शिक्षण जातं आणि आरोग्य जातं, कारण त्या गावामध्ये शिक्षक जाऊ शकतो, त्या गावात डॉक्टर जाऊ शकतो, त्या गावातले लोक शाळेपर्यंत येऊ शकतात, त्या गावातले लोक डॉक्टरांपर्यंत येऊ शकतात. आणि त्याचसोबत नुसता शिक्षण आरोग्य जातं असं नाही तर त्या गावाला एक आर्थिक स्रोत मिळतो. तिथल्या शेतकऱ्याचा शेतमाल असेल, तिथे दुधाळ जनावर असेल तर तिथलं दूध असेल हे त्या रस्त्याने शहरापर्यंत येतं तर 2 पैसे देखील तिथल्या लोकांना मिळतात. तेव्हा केवळ रस्ता नसतो, हे विकासाचं एक माध्यम असतं. आणि म्हणून त्यांनी देशातली सगळ्यात क्रांतिकारी योजना प्रधानमंत्री ग्राम सडक योजना सुरू केली, मी मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री ग्राम सडक योजना सुरू केली आणि आता त्याच्या पलीकडे जाण्याची आवश्यकता आहे. आता प्रत्येक वाडी वस्ती या ठिकाणी प्रत्येक तांडा हा जोडण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून त्याकरता 4,000 कोटी रुपये आपण हे दिलेले आहेत. आज या वेगवेगळ्या घटकांकरता आपण महामंडळ सुरू केली आणि त्या माध्यमातून आपण त्यांना विविध फायदे पोहोचवून देतोय. काही लोक त्याच्यावर टीका करतात, माझा त्यांना सवाल आहे, सारथी कोणी सुरू केलं? सारथीची सुरुवात मी मुख्यमंत्री असताना आम्ही सुरू केली. महाज्योती कोणी सुरू केली? मी मुख्यमंत्री असताना आम्ही सुरू केली. या ठिकाणी आपण बघा, मागच्या काळामध्ये माती कला बोर्ड असेल किंवा वेगवेगळ्या योजना हे आपण सुरू करून दाखवल्या, आज सारथीचं काम इतक्या मोठ्या प्रमाणात होत आहे, मराठा समाजाला फायदा मिळतोय, त्याची सुरुवात आपण केली. आज महाज्योतीच्या माध्यमातून आमच्या ओबीसी समाजाला मोठ्या प्रमाणात स्कॉलरशिप मिळत आहेत, वेगवेगळ्या योजना मिळत आहेत, त्याची सुरुवात आपण त्या ठिकाणी केली. आणि म्हणून या जेवढ्या घोषणा केल्या आहेत या सगळ्या घोषणा अस्तित्वात आणण्याचं काम आमचं आहे. विरोधकांचं काम टीका करणं आहे, ते टीका करतील, पण कुठल्याही टीकेला न घाबरता, कुठल्याही टीकेने व्यथित न होता आपण जे ठरवलं आहे
की शेवटच्या माणसाला सोबत घेऊन विकास करायचा. विकास हा आता जोपर्यंत शेवटच्या माणसाचा होत नाही, आम्हाला पंडित दीनदयाल उपाध्यायांनी शिकवण दिली अंत्योदयाची. शेवटच्या रांगेत बसलेला माणूस जोपर्यंत पहिल्या रांगेच्या पंक्तीमध्ये येत नाही तोपर्यंत देशाचा आणि समाजाचा विकास होऊ शकत नाही. आणि म्हणून हेच तत्व घेऊन बेरड समाज असेल, रामोशी समाज असेल, या ठिकाणी वेगवेगळे समाज असतील, सगळ्या समाजांना त्या ठिकाणी आपण एकत्रित आणण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून मी आपल्याला देखील विनंती करणार आहे, आपण सत्कार केला त्याचा मी नम्रपणे स्वीकार करतो, पण खऱ्या अर्थानं मी सत्काराला पात्र तेव्हाच होईल ज्यावेळी या सगळ्या योजना इफेक्टिव्हली राबवल्या जातील, ज्यावेळी लोकांपर्यंत या योजना पोहोचतील आणि त्या पोहोचवायच्या असतील तर आपल्या सगळ्यांना काम करावं लागेल. गोपीचंद पडळकरजींना काम करावं लागेल, आमचे सहकारी महादेवराव जानकर साहेबांना काम करावं लागेल, आमच्या राम शिंदे साहेबांना काम करावं लागेल, या ठिकाणी बसलेले जेवढे नेते आहेत या सगळ्या नेत्यांना त्या ठिकाणी काम करावं लागेल. आणि मी विश्वासाला सांगतो, आपण ताकद द्या, आपण ताकद लावा, समाजाच्या पाठीशी उभं राहा, तुम्हाला ताकद देण्याचं काम सरकार करेल, सरकार तुमच्या पाठीशी उभं राहील. आणि मी पुन्हा एकदा आपल्याला विश्वास देतो की शेवटी राजमाता राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर ज्यांनी खऱ्या अर्थानं आमच्या संस्कृतीला जिवंत ठेवलं, मुघलांच्या आक्रमणानंतर आमचा देव देश धर्म सगळा नष्ट करण्याचा प्रयत्न चालला होता, त्यावेळी छत्रपती शिवराय उभे राहिले, शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केली आणि त्यानंतर या स्वराज्याला या संस्कृतीला खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा पुनरुज्जीवित करण्याचं काम कोणी केलं असेल तर ते राजमाता अहिल्याबाई होळकरांनी. आणि म्हणून त्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे आणि त्या आशीर्वादानं वंचित समाजातले जेवढे छोटे छोटे घटक आहेत, संख्येने छोटे आहेत, अशा सगळ्या घटकांना सोबत घेऊन आपण येत्या काळामध्ये विकासाचं सोपान गाठू. आज 10 लाख घरं ओबीसी करता आपण जे 10 वर्षात 3 वर्षात बांधतो म्हणतोय, याच्यामध्ये जे वंचित घटक ओबीसीतले आहेत त्यांना आपल्याला प्राधान्य द्यायचं आहे, जे छोटे छोटे समाज ओबीसी मध्ये आहेत त्यांना आपल्याला प्राधान्य द्यायचं आहे. आणि म्हणून या दृष्टीनं ही विकासाची गाडी आता आपले मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी यांच्या नेतृत्वात सुरू केली आहे. आणि मला विश्वास आहे आमचे बावनकुळेजी हे आमचे अध्यक्ष आहेत, त्यांनी संपूर्ण पार्टी सरकारच्या पाठीशी उभी केली आहे, पार्टी पूर्णपणे या योजना खालपर्यंत पोहोचवते आहे. बावनकुळेजी हे 24 तास काम करत असतात आणि त्यामुळे संपूर्ण पार्टी देखील या योजना घेऊन तळागाळामध्ये जाईल, लोकांना सांगेल की तुमच्याकरता योजनेचा लाभ घ्या आणि हा लाभ लोकांपर्यंत पोहोचवू. एवढंच या निमित्ताने सांगतो, पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, येळकोट येळकोट.